कोरोनाचा प्रतिबंधक उपाय व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शिरूर लोकसभेचे खासदार व जगदंबा प्रतिष्ठानच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघात 5,00,000 नागरिकांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेतली असून आमदार दिलीप मोहिते पाटील व चाकण ग्रामीण रुग्णालय अधीक्षक नंदा ढवळे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन व दीप प्रज्वलन करून लसीकरण मोहिमेची सुरुवात झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, शिरूर लोकसभा खासदार यांचे बंधू तसेच खासदार अमोल कोल्हे यांचे स्वीय सहायक, चाकण नगर परिषद मुख्याधिकारी नानासाहेब कांबळे, नगर परिषदचे आजी माजी नगरसेवक, सर्व पक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, जगदंबा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते, लसीकरणासाठी आलेले नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते. खेड तालुक्यातील 50,000 नागरिकांच्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ रविवारी दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी सुरुवात झाली. ही लसीकरण मोहीम सिरम इन्स्टिट्यूट, नोबल हॉस्पिटल व पुणे जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून व शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण खेड तालुक्यात आज लसीकरण पार पडले असून खेड तालुक्यातील नागरिकांचा या लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले. दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चाकण येथील 13 हॉस्पिटलमध्ये कोविशिल्ड लस चाकण मधील नागरिकांसाठी मोफत लसीकरण करण्यात आले. यात समाविष्ट असलेली हॉस्पिटलची नावे खालील प्रमाणे: संजीवनी हॉस्पिटल राणूबाई मळा चाकण, रजत हॉस्पिटल महात्मा फुले चौक चाकण, पावटे हॉस्पिटल मराठी शाळे शेजारी चाकण, स्पंदन हॉस्पिटल शिक्रापूर रोड चाकण, किलिंग हँड क्लिनिक गोकुळ कॉम्प्लेक्स पुणे नाशिक हायवे चाकण, केअरवेल हॉस्पिटल एकता नगर पुणे नाशिक हायवे चाकण, साईकृपा हॉस्पिटल चक्रेश्वर रोड चाकण, परगणी हॉस्पिटल आंबेठाण चौक चाकण, मुक्ताई हॉस्पिटल मार्केट यार्ड चाकण, जनसेवा हॉस्पिटल दावडवळा चाकण, रिलीफ क्लिनिक हॉस्पिटल नेहरू चौक चाकण, जय हिंद हॉस्पिटल शिक्रापूर रोड चाकण, आरोग्यम हॉस्पिटल राणूबाई मळा चाकण इत्यादी ठिकाणी चाकणमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यात प्रामुख्याने सर्व हॉस्पिटलचे डॉक्टर, सर्व स्टाफ, चाकण ग्रामीण रुग्णालय अधीक्षक नंदा ढवळे व सरकारी वृद्ध चाकण नगर परिषदचे मुख्याधिकारी नानासाहेब कांबळे, उपमुख्याधिकारी पांडर पट्टे तसेच चाकण नगर परिषदचे सर्व कर्मचारी वर्ग, चाकण मधील सर्व सामाजिक कार्यकर्ते, नागरिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रतिनिधी स्वराज्य वार्ता साठी लहू लांडे पुणे. उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान या ठिकाणी आदरणीय राहुल शेठ नायकोड यांना विनंती करतो. दाढवे साहेबांचा सन्मान करायचा आहे आणि या ठिकाणी आपण या आभार प्रदर्शन या ठिकाणी प्रमुख प्रशासनाचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. मी आदरणीय अखंड महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, सावित्री महाराज, डॉक्टर आंबेडकर, शाहू महाराज या सर्वांच्या स्मृतीला अभिवादन. आज देखील ह्या कोविशिल्डच्या लसीकरण कार्यक्रमासाठी जमलेले मंचावरील सर्व उपस्थित सर्वांची नावं तेवढी माहिती नाही, फक्त आनंद ओळखते. तुमच्या तालुक्याचे प्रमुख आमदार वैद्य शेतकरी डॉक्टर संसदरत्न डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आणि आपल्या तालुक्याचे आमदार यांच्या सहकार्याने सिरम इन्स्टिट्यूट झेडपी संपूर्ण आरोग्य विभाग स्थानिक सर्वण टीएचओ एचओ सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या सहकार्याने आपण एक मोठा विक्रम करण्याचा घाट घातलेला आहे. खासदारांच्या वाढदिवसाने पूर्ण मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 5,00,000 कोविशिल्ड व्हॅक्सिनेशन आपण करणार आहोत आणि त्याची सोहळा आज प्रथमतः आपण आपल्या ह्या तालुक्यामधून केलेली आहे आणि या चाकणच्या आपण प्रत्येक तालुक्यामध्ये मतदारसंघातल्या 50,000 व्हॅक्सिन आपल्याला पोहोचवायचे आहे. 50,000 व्हॅक्सिन पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये 50,000 व्हॅक्सिन आपण देतोय आणि आजपर्यंत माझ्या मधील 14 ते 17 पर्यंत काहीतरी एका तालुक्यामध्ये रेकॉर्ड असं झालेला आहे, विक्रम झालेला आहे. तुम्हाला माहितीये खासदार आपले हे विक्रमीच आहेत, ते जिथं जाते तिथं विक्रमच असतो, पण आज हा एक नवा विक्रम आपण तुमच्या साक्षीने तुम्हाला सर्वांच्या साक्षीने करणार आहोत. एकदाच वेळेला तालुक्यामध्ये 50,000 व्हॅक्सिनेशन आपण करणार आहोत आणि हा एक मोठा विक्रम होणार आहे आणि या सगळ्या विक्रमाला साक्षी करतो मी सगळे असणार. खासदार आपले डॉक्टर आहेत, त्यामुळे डॉक्टर आरोग्य ह्या विषयावरती त्यांचं फार बारकाईने लक्ष आणि त्याविषयीच त्यांचं कामकाज फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आतापर्यंत गेल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये खासदारांच्या माध्यमातून आपण जवळजवळ 10.5 कोटी रुपये लोकांचे ऑपरेशनसाठी इतर खासगी रुग्णालयामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये लोकांच्या
आहे ह्या सगळ्या 2 वर्षाच्या कोविडच्या माध्यमामध्ये सुद्धा खासदारांनी किती काम केलेलं आहे, त्यांनी वेगवेगळ्या प्रश्न कशा दिल्या होत्या आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पण आकड्यांमध्ये जर सांगायचं झालं तर परवाचा जो खासदारांचा नारायणगावमध्ये जो वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आपला झाला त्याच्यामध्ये लहान मुलांचं आपण जे काही आरोग्य शिबिर घेतलं होतं त्या आरोग्य शिबिरामध्ये जवळजवळ 16.5 कोटी रुपये आपल्याला त्याच्यामध्ये खर्च आलेला. तुम्ही म्हणाल हे आकडे नुसते का सांगितले जात आहेत, हे आकडे आहेत तसं नाहीये. कारण ज्या मुलाला जो काही त्याचा विशिष्ट जो काही आजार त्याचा आपल्या लक्षात आलेला आहे त्या आजारावरती औषधोपचार त्याचा ऑपरेशन हा सगळा खर्च आपल्या जगदंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून साधारणच्या माध्यमातून आपण केलेला आहे आणि त्याची पुढची प्रयोजन आपण केलेली आहे. आता सुद्धा आता हा 5 लाख ज्यावेळेला आपण व्हॅक्सिनेशन करतोय त्याचा खर्च जवळजवळ 34.5 कोटी रुपये आहे. विविध संस्थांनी आपल्याला मदत केलेली आहे पण हे सगळं करत असताना दोन खंडा एक घेणं करणं याच्यामध्ये खूप काही आपल्याला यंत्रणा राबवायला लागते आणि याच्यामध्ये जेएमपीची आरोग्य व्यवस्था असेल, स्थानिक आरोग्य व्यवस्था असतील, प्रत्येक ठिकाणचे आमदार व्हॅक्सिनेशनचे डोस आयोजन केले, त्यातले आज 50,000 डोस आपल्या एक तालुक्यामध्ये देण्याच्या संदर्भामध्ये घेतला. तालुक्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये हे डोस पोहोचवण्याचे काम आज आपण केले. याच्यामध्ये आरोग्य यंत्रणा फार मोठे सहकार्य आपल्याला केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी पक्षाचे पेन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य शरदराव जिल्ह्याचे उपाध्यक्ष धनंजय रावचे नायगोडे कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते. त्याचबरोबर शेख पोदे या रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टर ढवळे कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असले शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष रामचे गोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश काळे महेंद्र काळे भूमी पत्रकार मित्र महिला आघाडीच्या सुजय जाधव आणि त्यांच्या सहकारी बंधू भगिनी आणि माझे सहकारी मित्र प्रशांतदाद सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि खासदारांना धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की गेली 2 वर्षापासून कोरोनासारख्या महामारीला बरोबर घेऊन शकतो. जगातल्या 36 लाख लोकांनी या महामारीवर आपले प्राण सोडले. आजही या महामारीवर कुठल्या प्रकारचं औषध नाही पण हा आजार प्रतिबंध करता येईल या आजाराला या आजाराशी जाता येईल अशा प्रकारे व्यवस्थित बाजारामध्ये वेगवेगळ्या माध्यमांनी त्यापैकी कोविशिल्ड हे व्हॅक्सिन आज देखील 50,000 लोक फर्स्ट असेल सेकंड असेल हे या तालुक्यातल्या जनतेला खरं म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्याचं 97% लसीकरण झालं आणि त्याच्या मागोमाग आपल्या तालुक्याचं 88% झाले. आजचा जो कार्यक्रम जर पार पडला तर आपण 90%च्या पुढे जाऊ. अनेकांनी आपलं सहकारी करण्याचं काम केलं त्यामध्ये बजेट कंपनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिले. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये एकाच वेळेला ते लसीकरण करण्याचं काम सुरू आहे. जगाच्या पाठीवरचे अनेक लोक व्यवसायाच्या निमित्ताने या ठिकाणी आले. आजूबाजूच्या कंपन्यामध्ये काम करतात स्त्री असल्या पुरुष असल्या आणि आता कंपनीत काम करायचं असेल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे. पुढे प्रवास करायचा असेल देवळामध्ये जायचं असेल दोन्ही इंजेक्शन घेतील त्याकडे सर्टिफिकेट असल्याशिवाय तुम्हाला देवळात सुद्धा घेणार नाही. पुढे बाहेर गावी फिरायला जायचं असेल तरी दोन्ही इंजेक्शन घेतल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी येत नाही. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाला आता हे ऍक्शन उद्योग करून घ्यावा लागेल आणि कुठेतरी आपली कमी होती बनवून काढण्याचं काम आज खासदार साहेबांनी या निमित्ताने केलं. मी आपल्या सर्वांच्या वतीनं खासदारांना मनापासून धन्यवाद देतो. काही सगळ्यापासून अनेक कार्यक्रम होते ते कार्यक्रम होतून मला पिंपळगावमध्ये सुद्धा असतो चालू होतं शेतकऱ्यांना शिबिर चालू होतं ते सगळे कार्यक्रम होतून आम्ही सगळे या ठिकाणी आलो आहे. अजून पुणे अनेक ठिकाणी जायचे आणि आपल्या लोकांचा अधिकचा वेळ मला घ्यायचा नाही
म्हणून ते कमी वेळामध्ये थोडक्यामध्ये हा कार्यक्रम घ्यायचा मी ठरवलं. बरं त्यांच्या खासदारांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं अभिष्ट चिंतन करतो. सर्वे समाज त्यांना भूमिका त्यांच्यावर चांगलं आरोग्य द्यावं आणि या जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना या निमित्तानं मिळावी अशी अपेक्षा निमित्त व्यक्त करतो. तर त्यांच्या आपल्या सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देऊन आलेल्या सर्व नागरिक बंधूभगिनी या संधीचा लाभ घ्यावा आणि अतिशय शिस्तीमध्ये जोपर्यंत या तिघांचं वॅक्सिन संपत नाही तोपर्यंत ही सेवा चालू राहणार आहे. त्यामुळे गर्दी करून गोंगाट करून काही सुद्धा फायदा होणार नाही कारण आपल्या नोंदी झाल्या पाहिजे. नोंदी झाल्याशिवाय या ठिकाणी आपण घेतलेल्या वॅक्सिनेशनचा काही उपयोग होणार नाही कारण आपल्याला त्याचं सर्टिफिकेट मिळावं लागणार आहे दोन्ही वेळेस. म्हणून आपलं नाव ठिकाणी नोंदले घ्या त्यानंतर त्याची खात्री करा आणि मगच वॅक्सिन घ्या अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. आपल्या सर्वांना मला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मेसेज जय हिंद जय महाराज. आदरणीय संसदरत्न अमलजी कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंबा प्रतिष्ठान आणि सिरम इन्स्टिट्यूट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच टाटन नगर परिषद आणि ग्रामीण रुग्णालय या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आणि सहकार्याने आज या लसींचं या ठिकाणी खासदारांच्या वाढदिवसानिमित्त लसीकरणाची मोहीम या ठिकाणी हाती घेण्यात आली होती. शिरूर लोकसभा मतदारसंघात जवळपास 5 लाख डोसेस या निमित्ताने उपलब्ध करून देण्यात आलेले खासदारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. अण्णा आपण खासदारांनी जे जे सुरुवात केली ते टाकून नवीन केलेली आहे त्यांचा प्रवेश पण टाकून येतात आणि त्याच्यानंतर तिकिटाच्या वेळेस पवारसाहेब आहे या ठिकाणी टाकनमध्येच उपस्थित असताना सभा झाली. त्यामुळे टाकनवरती विशेष लक्ष खासदार साहेबांचं आहे आणि अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व काम करीत असताना खासदार साहेबांकडून वेळोवेळी सर्व या ठिकाणी सर्व सोयी सुटलं या ठिकाणी उपलब्ध होतात. मी टाकनचे सीईओ आदरणीय नानाजी सांगते हे या ठिकाणी उपलब्ध आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान आदरणीय आमदार साहेबांना या ठिकाणी विनंतीपासून सन्मान करायचं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. हो तुमचं या काय काढतोय ना आलाय का हो ओके ओके घंटे पहिले गर्दी काही नाही थांब जरा धन्यवाद बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची स्वराज्य वार्ता.